ते मला कसं कळू शकेल? त्यांच्याकडे जे इंटेलिजन्सची काही रिपोर्ट आहे त्याच्या आधारावर ते बोललेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळं मराठा समाजातल्या म्हणजे तरुणांना राग वगैरे येऊन त्याचा परिपाक म्हणून हे व्हायलन्स होते असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे त्यांनी साप सोडणं एक म्हटलं होईल असं मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाचा त्यांनी निषेध केलेलाच आहे. बरोबर आहे. त्यांना ते कसं पसंत पडेल की त्यांच्याबद्दल जी शंका घेतली किंवा जे मत प्रदर्शन केलं ते सहन करणं शक्यच नाही. त्यामुळे त्याच्यावर त्यांनी रिॲक्शन दिली. पण तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याला हिंसक वळण मिळू नये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही सौहार्द आहे किंवा जे वातावरण आहे ते चांगलं राहावं. चुकीची आहे का नाही मागणी अत्यंत जास्त आहे आणि विलंब खूप झालेला आहे. लवकर व्हायला पाहिजे होतं. मी तर असं म्हणेन की ज्यांनी ज्या ज्या वेळेला ह्याला आश्वासनं दिली की हा प्रश्न आम्ही सोडवू किंवा तात्काळ सोडवू त्यावेळी त्यांनी ते आश्वासन देताना विचार केलेला नाही. ज्यांनी कोणी दिली असेल की आम्ही तात्काळ हा प्रश्न सोडवू, मग तात्काळ सोडवू आश्वासन देताना हे लक्षात यायला पाहिजे की या अडचणी आहेत. आयोग आहे, मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास आहे, त्यांची सुनावणी आहे, त्यानंतर त्यांचा अहवाल आहे आणि मागासवर्गीयाच्या अहवालाखेरीज कोर्ट या गोष्टीला मान्यता देत नाही. किंवा शासनाने ठराव केला किंवा विधेयक जरी मंजूर केलं, कायदा जरी केला तरीसुद्धा न्यायालय ते मान्य करत नाही. जे काही घटनेने ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचीच प्रतीक्षा न्यायालयाला असते.